आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेरले तालुका कराड। आता ही समोर जी आपल्याला शाळा दिसते इथं मी चौथीपर्यंत शाळेला होतो, पहिली ते चौथी। आणि इथं आता खूप झाडं होती, झाडं तोडलेली आहेत आणि शाळेची बरीचशी डेव्हलपमेंट पण केलेली आहे। नवीन वर्ग इकडं आपण बघू शकता बांधलेले आहेत। मी त्यावेळी पहिलीला ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी मला आठवते डेकळे गुरुजी आमचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी मला ॲडमिशन दिलं होतं। आणि चौथीनंतर चौथीपर्यंत मी इथं होतो शाळेला। आम्ही इथं समोर चिखल व्हायचा, इथं घसरगुंडी खेळायचो आणि खूप मजा यायची। आता आपण मामांच्या घरी चालू आहे आणि तिथून राईट टर्न घेत आहे। इथं जो ब्रिज झाला आहे, पूर्वी हा ब्रिज नव्हता इथं, आणि हा जो ओढा दिसतो आहे आपल्याला, त्या ओढ्यामध्ये पावसाळ्यात खूप पाणी असायचं आणि शाळेला जाताना रोड क्रॉस करता येत नव्हता, त्यामुळं शाळेला सुट्टी मिळायची। त्यानंतर हा जो ही विहीर दिसते याला आड म्हणतात। लहानपणी या विहिरीतला आम्ही पाणी प्यायचो। हे आमच्या मामांचं घर आहे, इथं मोठे मामा राहतात या साईडला आणि इथं छोटे मामा राहतात। या घराच्या समोर एक्झॅक्ट ही जी जमीन दिसते हे मामांची जमीन आहे, ही इतर लोकांची जमीन आहे। लहान असताना या शेतामध्ये आम्ही खेळायचो। मी पहिली ते चौथी इथं शाळेला असल्यामुळं मामांच्या गावाला येणं व्हायचं। मला आठवतं आहे 9वी 10वीपर्यंत मी इथं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचो, पण नंतर कारव्यामध्येच मित्र होत गेले त्यामुळं मी यायचं थोडंसं कमी केलं। आणि आता सातारामध्ये असल्यामुळं जाता येता येत असतो, पण फारसं येणं होतच नाही। आता आपण जाणाई मंदिरात आलो आहे, हे पेरल्यातील बऱ्याचशा चव्हाण कुटुंबियांचे ग्रामदैवत आहे। आता पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे रिटर्न। पावसामध्ये आता हळूहळू जायचं। लक्ष द्या, किती लक्ष आता बंडल द्या। तूर डाळ 1 किलो, मटकी डाळ 1/2 किलो, गोडे तेलाला कॅन आहे का आपल्याकडे? कितीला? आणि हे द्या पाऊच, मग 5 किलो द्या। झालं एवढंच, 180 द्या, झालं एवढंच। आणि वाढवलेले